नमस्कार, मी डॉक्टर तेजस गुढे, चेस्ट फिजिशियन, काईझन हॉस्पिटल. माझ्याबरोबर आहेत मिस्टर केदार, त्यांचे वाईफ मंगल केदार आमच्याकडे ॲडमिट होते काईझन हॉस्पिटलमध्ये. तर त्याबद्दल मिस्टर केदार आपल्याला सांगतील की कसं होतं त्यांचा एक्सपिरियन्स काईझन हॉस्पिटलमध्ये. नमस्कार डॉक्टर सर, मी विशेष आहे मंगल केदार म्हणून, वय तिचं 54 वर्ष आहे. वास्तविक पाहता आमची थोडी हलगर्जी झालेली आहे आणि पेशंट जे ते खूपच सिरियस झालं होतं. ज्यावेळेस फॅमिली डॉक्टरकडे आम्ही गेलो त्यांनी 2-3 दिवस ट्रीटमेंट केली, पण फायनली त्यांनी सांगितलं की नाही, ते स्पेशालिस्टची गरज आहे कारण पेशंट क्रिटिकल होत चाललं आहे. कारण त्या पिरियडमध्ये 120 पुढे डाऊन आणि वरचा जो आहे तो जवळजवळ 220 ते 240 आसपास बीपी होता आणि खूपच तिला दमा लागत होता. अगदी ती एक पायरी सुद्धा चालू शकत नव्हती आणि थोडं हातापायाला पण सूज होती. आणि त्यांनी मग डिसिजन घेतलं आणि मला रेफरन्स दिला डॉक्टर निखिल जाधव काईझन हॉस्पिटल. आणि मी ताबडतोब या ठिकाणी आलो आणि आल्याबरोबर लगेच स्वतः डॉक्टरांनी चेकअपला घेतलं लगेचच्या लगेच, आणि त्यांनी ती परिस्थिती बघितली आणि त्यांनी ताबडतोब डिसिजन आम्हाला सांगितलं की सर, तुम्हाला त्यांना ॲडमिट केल्याशिवाय पर्याय नाही, कारण प्रॉब्लेम जो आहे तो क्रिटिकल होत चाललेला आहे. कारण हातापायाची सूज आणि बीपी मेंटेन होत नाही, श्वासोच्छ्वासाला त्रास होतोय, तर हे सर्व क्रिटिकल आहे, तुम्हाला लगेच ॲडमिट करायला लागेल. आणि त्यानुसार डॉक्टरांनी ताबडतोब ICCU त्यांना भरती केलं आणि तिथून लगेच त्यांनी ट्रीटमेंटला सुरुवात केली आणि बायपॅप वगैरे लावून परत इंजेक्शन गोळ्या परत जे जे काही फॉर्मॅलिटीज करायचे आहेत त्या सर्व. एक 2-3 दिवस थोडंसं स्टेबल झाल्यानंतर त्यांनी नंतर मग सी टी स्कॅन पण केलं, परत एक्सरे काढले, परत ECG केलं, असं वारंवार ते त्यांची टेस्ट चालू होती. आणि बायपॅप हे मध्ये मध्ये नंतर पण होते, त्यानंतर मध्ये ते नॉर्मली ऑक्सिजनवरती पण ठेवत होते, परत ते बायपॅप लावत होते आणि खूप चांगल्या प्रकारे त्यांनी पेशंटला ट्रीट केलं. मला या हॉस्पिटलमध्ये येऊन खूप बरं वाटलं की सर्व डॉक्टर, महत्त्वाचे म्हणजे या हॉस्पिटलचे निखिल जाधव सर, त्यानंतर जे डॉक्टर ट्रीट करतायत असे डॉक्टर तेजस गुढे यांचं खूप चांगलं सहकार्य लागलं आणि ते रोज 2 वेळा येऊन ते पेशंटला माझ्या टेस्ट करत होते, चेक करत होते आणि आम्हाला बरंचसं काही त्याच्याबद्दल सांगत होते की जे की आम्हाला मेडिकल याच्यामध्ये काही कळत नाहीत अशाही गोष्टी ते नंतर चांगल्या भाषेमध्ये आम्हाला सांगत होते की ऑक्सिजन किती यायला पाहिजे, कार्बन डायऑक्साईड किती बाहेर जायला पाहिजे, किती प्रमाणात जायला पाहिजे, त्याची बीपीची लेवल काय असायला पाहिजे, आणि ह्या सर्व गोष्टी आम्हाला वारंवार ते सांगत होते. आणि आम्ही पण त्यांना सांगितलं सर, आमचा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे, तुम्हाला पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही ट्रीटमेंट कंटिन्यू करा, आमची साथ आहे तुम्हाला. त्यानंतर त्यांनी काही फिजिओथेरपीवाल्यांना पण बोलवलं, त्यांच्या मार्फत पण त्यांनी काय म्हणतात त्याला स्मोक स्पायरोमीटर त्याचा सुद्धा व्यायाम दिला. त्याच्यानंतर फिजिओथेरपीच्या स्पेशालिस्ट आल्या होत्या काय, त्यांचं नाव पूजा, त्यांनी सुद्धा 2-3 वेळा येऊन ते त्यांचा श्वासोच्छ्वासाचा व्यायाम करून घेतला आणि आजच्या स्थितीला पेशंट माझा बिलकुल स्टेबल आहे, ऑक्सिजन लेवल चांगली आहे, कार्बन डायऑक्साईड चांगल्या प्रमाणात बाहेर पडतोय, आणि दुसरी गोष्ट महत्त्वाचं म्हणजे बीपी आज तो पण स्टेबल आहे. आतापर्यंत जी सूज होती ती पण अगदी ओसरलेली आहे, आता एवढ्या आज 8-9 दिवस आहे पण परत काय ती सूज आलेली नाही. त्याच्यामुळं मी ह्या हॉस्पिटलचं खूप आभारी आहे, इथले कर्मचारी, नर्स आणि अटेंडंट, परत रिसेप्शनिस्ट, RMO आणि महत्त्वाचं म्हणजे जे विशेष काम करतात सफाई कामगार, आरोग्याचे मावशी आणि मामा यांचं सुद्धा खूप चांगल्या प्रकारे सहकार्य लाभलं आणि आज माझा पेशंट एकदम चांगला होऊन मी घरी घेऊन जात आहे. मला आनंद वाटतोय मी निखिल जाधव सर आणि गुढे सर यांचं मी आभार मानतो की खूपच चांगल्या प्रकारे ट्रीटमेंट आहे. आणि मी अजूनही कित्येक लोकांना मी माझ्या संपर्कात येणार आहे अशा प्रकारचे आजार जे हार्ट संबंधित. आणि दुसरं म्हणजे मी आता 2-4 दिवस इथे मी कंटिन्यू बसतोय, तर बरेचसे पेशंट माझ्यासमोर किती आले ज्यांचं हार्टचे जास्त प्रॉब्लेम आहे, कुणाचे लगेच एंजियोग्राफी करायला लागले, 2 ब्लॉक, 3 ब्लॉक, 4 ब्लॉक,
तर त्यांचे सुद्धा मला अनुभव ऐकायला मिळाले की खूप चांगलं ट्रीट केलेले आणि लगेचच्या लगेच म्हणजे जास्त लांब न लांबवता ताबडतोब डिसिजन घेऊन त्यांची एंजियोग्राफी करून त्यांना सुद्धा रिलॅक्स केलेले आहे असं मी इथे बसल्या बसल्या सुद्धा बऱ्याचशा लोकांचं अनुभव ऐकलेले आहेत. महत्वाचं म्हणजे या ठिकाणी इन्शुरन्स परत कॅशलेस वगैरे ह्या सर्व सुविधा खूप चांगल्या आहेत आणि आपल्याला चांगलं सेट करून देतात. जरी माझी ऐपत नसली तरी ते चांगलं सेट करून देतात असं माझ्या निदर्शनास आलेलं आहे आणि आय होप या हॉस्पिटलचं असंच जास्तीत जास्त चांगली सेवा सर्वांना मिळव आणि मी पुन्हा एकदा सर्व हॉस्पिटल आणि हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांचं डॉक्टरांचं आभार मानतो. थँक्यू, धन्यवाद.